नमस्कार, मी प्राची साळुंखे, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आणि औरंगाबाद मध्ये संभाजी राजे छत्रपती बोलतायत, आपण थेट जाऊया। हॅलो, रेकॉर्ड चालू आहे का? पीसी होणार आहे त्यांची आता। हा, चालू आहे ना रेकॉर्ड? हॅलो हॅलो हॅलो, संभाजी राजे बोलतायत। तर औरंगाबाद मध्ये संभाजी राजे छत्रपती हे पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आपली पत्रकार परिषद घेत आहेत। आज औरंगाबाद मध्ये संभाजी राजे छत्रपती यांनी आपला दौरा केलेला आहे आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली जाते। आपण पाहिलं, सकाळी कोपर्डी या ठिकाणी जाऊन त्यांनी पीडितेच्या घरच्यांची भेट घेतली होती, पीडितेच्या घरच्यांना सांत्वना दिली होती आणि आता ते औरंगाबाद या ठिकाणी पोहोचलेत। त्या ठिकाणी पत्रकार परिषद थोड्याच वेळात संभाजी राजे छत्रपती यांची सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेतनं ते कोणत्या कोणत्या मुद्द्यांना हात घालतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झालेले आहेत। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। औरंगाबादमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचा दौरा आज झालेला आहे। औरंगाबाद संभाजीराजे यांनी काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला ते नेहमी येत असतात आणि या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। आपण पाहिलं, मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि या विषयात एका काकासाहेब शिंदे या युवकाने आपले प्राण गमावले होते आणि या युवकाचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी आले होते। मराठा आरक्षणाचा पहिला शहीद काकासाहेब शिंदे याने कायगाव टोक पुलावरून उडी घेतली होती। पोलिसांची परवानगी या ठिकाणी या आंदोलनाला म्हणा किंवा या गर्दीला मिळालेली नाही आहे, मात्र मोठ्या प्रमाणात कैलासवासी आवाज बंद करा, फक्त आवाज बंद करा, गणेश शांत बस, गणेश, अरे बाबा शांत बस ना, गणेश गणेश शांत बस, राहू दे सर, थांबू दे, कोणकोण थांबू, चालू करा चालू करा, आवाज आवाज मागचे, फक्त आवाज, मी जाऊ का? कैलासवासी काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं सर्वजण इथं आलो आहोत। काकासाहेबांच्या बरोबर जेनी जेनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जेनी बलिदान दिलं, त्यांच्या सगळ्यांना अभिवादन करून मी आज सकाळी कोपर्डीला आलो होतो। आता काकासाहेब शिंदेंना अभिवादन केलं आणि सरकारला माझी विनंती राहणार आहे की ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं
सरकार ने शब्द दिला होता, आश्वासन दिल होता कि हा सगळ्यांना आपण नोकरीवर घेऊ, पण माझ्या कानावर आता आलेले की आज तक आहेत त्यांच्या घरातल्या व्यक्तीनं अजूनही नोकरीवर घेतलेलं नाहीये, प्रोसेस चालू आहे म्हणतात, पण युद्ध पातळीवर या सगळ्या त्यांच्या घरातल्या कुटुंबातला एक ग्रस यांना नोकरीवर रुजू करावं अशी माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे। दुसरी सूचना ही सुद्धा आहे की काहीतरी कुठली तरी नोकरी उचलून द्यायची असं नको, जे खातं बंद पडायला लागलेलं आहे अशा खात्यात नोकरी देऊ नये। खऱ्या अर्थाने जर ह्या ज्यांनी मराठा समाजाला ज्यांनी बलिदान दिलेलं आहे या समाजातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर दोन गोष्टी तुम्ही त्वरित कराव्यात। एक म्हणजे त्यांच्या घरातल्या कुटुंबातले एक ग्रस्तांना तुम्ही नोकरीवर ताबडतोब घ्या, युद्ध पातळीवर समिती स्थापन करा, आणि नंबर दोन की बंद पडणाऱ्या कुठल्या तरी खात्यात शासकीय नोकरी देऊ नये अशी माझी सरकारला विनंती राहणार आहे। काकासाहेब शिंदेच्या घराण्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मी 2013-14 शिवशाव दौरा काढला होता आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, आणि त्यावेळी अविनाश शिंदे हा माझा त्यावेळीचा कार्यकर्ता आहे, त्यावेळीपासून तो शिवशाव दौऱ्यात होता, आणि म्हणून अशा रीतीने मी अनेकदा मी अविनाशशी बोललो फोनवर, पण घरी येणं राहिलं होतं, म्हणून आज मी अभिवादन करायला आलोय। मला वाटतं याच्यापेक्षा काही प्रश्न असतील, आणि जे गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहेत नायगावमध्ये ते गुन्हे सुद्धा सरकारने मागे घ्यावेत अशी सुद्धा माझी सरकारला विनंती आहे। आपले काही प्रश्न असतील पत्रकार बोलते ना, तुम्ही पत्रकार आहे का, थांबा ना जरा, आणि काय आपले प्रश्न असतील तर मी त्याच्यावर निश्चित बोलेन। आणि प्रस्थापित सर्वच पक्षांनी आतापर्यंत मराठा आरक्षणावर राजकारण केलेलं आहे, तर आपण नवीन ओळख या नव्याला देणार का आणि नवीन पक्ष स्थापन करणार का? कारण केंद्र सरकारमध्ये बीजेपीचाच पक्ष आहे, प्रस्थापित पक्ष आहे, आणि जर तुम्ही बीजेपी मधून निवडून आलेला आहे तर चेंडू सारख्या फळा मारल्यासारखं नको व्हायला। कारण काय प्रश्न तुम्ही विचारता तुम्हालाच माहित नाही। पहिलं म्हणजे एक मिनिट, मी निवडून आलेलो नाहीये, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे। नंबर दोन, मी खेळ केव्हा करत नाहीये। एक मिनिट, आता मी माझा प्रश्न, तुम्ही प्रश्न केला ना, मी उत्तर देणार आहे, मी उत्तर देणार आहे। तुम्ही महिला म्हणून मी आदर करतो, पण असं सारखं ओरडायचं नाही। मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, माझा लढा आज नाहीये। मी आता अविनाशी ओळख सांगितली 2013 ची, मी 2007 पासून आहे ज्या समाज, आणि मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे, ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता, माझं कर्तव्य आहे, आणि म्हणून मी बाहेर पडलोय। राजकारण करायला नाही, अपॉलिटिकल राजकारण बाजूला टाकून मुळात मी राजकारण करत नाही, मी समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका, माझ्या पुढे चॅलेंज आहे, तुमच्या सर्वांच्या सगळ्यांना चॅलेंज आहे, सगळ्या पुढे माझ्या समोर बसायचं आणि सांगायचं कोण राजकारण करते, आणि म्हणून तुम्ही आता लहान आहे, बरोबर आहे सर, तुम्ही लहान आहे, प्रश्न तुमचा चुकला होता। हा फ्रेमिंग हा म्हणजे असं आहे की मागच्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा सुरुवात झाली, अनेक गटातट झाली, आता तुम्ही एक खांबी सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय, आता विनायक मेटे वेगळे आंदोलन करतायत, आणखी कुणीतरी वेगळे आंदोलन करते, यांना आव्हान कराल की एका छत्राखाली येऊन सगळ्यांनी आंदोलन करावी? माझी विनंती आहे पत्रकार बंधूंना, कोणाची तुलना माझी कोणाशी करू नये, मी स्वतंत्र आहे, माझा लढा हा माझा लढा आहे, समाजाला दिशाभूल मी करू शकत नाही। माझ्याबद्दल जर काही प्रश्न असतील, माझ्याबद्दल जर काही प्रश्न असतील ते आपण विचारावेत, त्यांना मी कशाला आव्हान करू, माझा काय संबंध आव्हान करायचा? ही जी दुफळी निर्माण होते, दुफळी मला काही दुफळी करायची गरज नाही आहे,
नाही नाही पण बस माझा विषय मी आहे, मी समाजाला चुकीच्या दिशेला जाऊन देणार नाही. का चुकीच्या दिशेला जाऊन देणार नाही, त्याला साधं गणित आहे. मला सांगा का समाजाला वेठीस धरायचो आपण, का समाजाला रस्त्यावर उतरवायचं? 58 मोर्चे समाजाने दाखवले नाहीत का आपल्या काय मागणे? परत एकदा समाजाला नाही तर रस्त्यावर उतरव नाही. आता पर्याय नाही, मी सांगतो विषय कुठला आहे की समाजाने आपली भूमिका मांडलेली आहे, आम्ही सर्वांनी मांडली. आम्ही म्हणजे कोण? सर्व समन्वयक. तिने आपली बाजू मांडली आहे. आता प्रश्न आहे लोकप्रतिनिधींनी सांगायला पाहिलं ते काय जबाबदारी घेणार. आता जबाबदारी म्हणजे काय? साधा आहे आणि पत्रकार बंधू माझं समजून ऐका. तीन गोष्टी आहेत आरक्षणाचे. जो आपलं आरक्षण उडवलेलं आहे, आपल्याला सामाजिक मागास आता राहिलो नाही, आपण फॉरवर्ड क्लास म्हणजे उच्च वर्णीय झालोय. तीन पर्यायात आरक्षण मिळवायचे असतील तर पहिला म्हणजे काही रिव्ह्यू पिटिशन, जे 6 महिन्यात त्याचा निकाल लागल ते सरकारने लवकरच्या लवकर करावं. आता रिव्ह्यू पिटिशन 99% ते उडतेच, पण ते उडलं तर दुसरा मार्ग काय? तर क्युरिटी पिटिशन. आता क्युरिटी पिटिशन मी सांगितलं होतं, पण भोसले अहवाल जी समिती स्थापन झाली होती त्यांनी सांगितलं क्युरिटी पिटिशनची काय गरज नाही. मग तर राहिला एकच पर्याय, तो पर्याय कुठला आहे की 338 बच्या माध्यमातून तुम्ही एक आयोग स्थापन करू शकता. आयोग स्थापन झाले की तो राज्यपालांकडे जाणार. राज्यपाल मग म्हणा हे सामाजिक मागास सिद्ध झाले, ते जाणार राष्ट्रपतींच्याकडं. राष्ट्रपतीला जर योग्य वाटलं, राष्ट्रपतींना योग्य जर वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे दिलं जाईल. केंद्रीय मागासवर्गीय आयोग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे परत ते पाठवणार, त्यांच्याकडनं डाटा सगळा घेणार. त्यांनाही परत रास्त वाटलं तर तो विषय ते पार्लमेंटला देणार. आता ती हे दोन पर्याय राहिलेत, या दोन पर्यायातलं काय निवडायचं हे राज्यकर्त्यांनी अधिवेशन बोलावं सांगावं. आता हे सोडून हेला किती वर्ष लागणार? 6 महिन्याचे 1 वर्ष जाईल, पण 1 वर्ष समाज नुसता रस्त्यावर फिरणार का? या रस्त्यावरच त्यांना म्हणजे आणायचं, त्यांचं नुसतं त्यांचा अधिकार त्यांचं आयुष्यभर रस्त्यावर यायचं का? नाही. म्हणून मी 5 मागण्या काढले. 5 मागण्या ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत. कुठल्या मागण्या आहेत? नंबर 1 सारथी. सारथी डिटेलमध्ये मी जात नाही, तुम्ही समजून घ्या काय सारथी. अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याच्यासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये जा. तिसरं जे OBCला जे सवलती मिळतात त्या सवलतीसुद्धा गरीब मराठा समाजाला मिळून देत. 3. 4. वसतिगृह. दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण व्हायला पाहिजे जसं बाकीच्या SC ST OBCनं मिळते. 4. 5. 2185 ज्या मुलांना रुजू करायला पाहिजे त्यातल्या 114 हे बसू शकतात. बाकीच्या 2070 काहीतरी अंदाजित या लोकांना घेऊ शकत नाही, कारण कोविडच्या मध्ये सिलेक्शन झालं त्यांचं पण नियुक्त्या दिल्या नाहीत. तर नियुक्त्या देण्यामध्ये मुलांची काही चूक नाही आहे, मग त्या मुलांना कसं घ्यायला पाहिजे? त्यांना सुपर न्युमेररीच्या पद्धतीने टेम्पररी पोस्टिंग 11 महिन्याची हे सरकार देऊ शकते. अनेक राज्य देतात, महाराष्ट्र सरकारसुद्धा देत आलेलं आहे. असे हे 5 मागणे आहेत. म्हणून मी सरकारला परवा काय म्हटलं की आम्ही आता मोर्चा काढणार नाही, मोर्चाकडून समाजाला वेठीस धरणार नाही. आता मूक आंदोलन हे 36 जिल्ह्यात आम्ही करायचं चाललेलं आहे. 36 जिल्हे होऊ नये ते माझं मत आहे. लवकरच्या लवकर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि ह्या 5 मागण्या प्रमुखीने हे त्यांनी मार्गी लावावेत. ह्यांनी नाही लावल्या तर मधी वेळ प्रसंगी आम्ही पुन्हा ते मुंबई विधानभवन हे मार्च करणार आपण, लाँग मार्च. ते सुद्धा परिस्थिती येऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ते सॉल्व्ह करा. आता मी इतक्या साध्या सोप्या भाषेत बोललोय की जबाबदारी कोणी घ्यायची? राज्य सरकारने घ्यायची, केंद्र सरकारने घ्यायची, विरोधी पक्षनेत्याने घ्यायची काय? अधिवेशनात हा विषय मांडायचा. म्हणून आम्ही 16 मार्च पासून तो आंदोलन करतोय. त्या आंदोलनाचं टॅगलाईनच ही आहे की समाज बोललाय, आम्ही बोललोय, आता लोकप्रतिनिधी बोलावं लागतं. आणि म्हणून माझ्यासाठी जे तुम्ही नावं घेतले त्यांना माझ्या शुभेच्छा, त्यांना मी कौतुकच करतो त्यांचं. ते सुद्धा त्यांच्या परीनं आंदोलन करत असतात, पण हे सगळं करत असताना
जबाबदारी कोणाची आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मी स्पष्ट आणि सरळ बोललोय, त्याच्यापेक्षा आणि स्पष्टता मला नाही आवडत कोण बोलू शकेल. आमदार खासदार तुमच्या पाठीशी आता दिसतायत का बोलणं? बाबा मला घेणं नाही, मला घेणं देणं नाहीये. मला काही पाठीशी येत काही नाही. माझ्या माग समाज आहे आणि समाज सुद्धा उद्या नसला तरी समाजाला दिशाभूल नाही करणं ही माझी जबाबदारी आहे. शाहूंचा वंशज असल्यामुळं, शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळं जे खरं आहे जे समाजाला न्याय मिळेल हीच माझी भूमिका. मी राजकारणासाठी बाहेर ऐका राजकारणासाठी मी बाहेर पडलो नाहीये. मी बाहेर पडलोय ह्याच्यासाठी की समाजाला न्याय देण्यासाठी. किती आमदार माझ्या मागे आहेत, किती खासदार माझ्या मागे आहेत, मला त्याचं काही घेणं असं आहे की लोकप्रतिनिधींनी आता प्रयत्न करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तुमची रास्त मागणी आहे समाजाचं तेच मत आहे. मग किती लोकप्रतिनिधी तुमच्याशी काही संवाद केला का? मला कुणी संवाद साधायची गरज नाही, तिने संवाद लोकांशी करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला पडाव. तिने लोकप्रतिनिधींनी लोकांशी संवाद साधायचं. माझी संवाद साधून होते. चला कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीपासून सुरुवात होणार आहे 16 तारखेला. त्यानंतर 5 जिल्हे घेतलेले नाशिक, अमरावती, रायगड आणि संभाजीनगर हे 5 जिल्हे घेतलेले आहेत. आणि माझी अपेक्षा आहे त्यांनी लवकरच्या लवकर निर्णय घ्यावा. आणि आम्हाला सुद्धा 36 जिल्हे प्रवास करायचं नाही, आम्हाला सुद्धा लॉंग मार्च काढायचं नाही. पण जर प्रसंग आणला, परिस्थिती आणली तर आम्हाला करावं लागेल. संभाजीराजे तू मागे पडो, आज तुम्हारे साथ है. संभाजीराजे तू मागे पडो. तर मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती बोलत होते आणि या ठिकाणी त्यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. येत्या 16 तारखेपासून आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता एक महत्वाची बातमी आहे, मुंबई आणि कोकणातील लोकांसाठी ही बातमी आहे. मुंबई आणि कोकण पट्ट्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि कोकणात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईत उद्या आणि परवा म्हणजेच 13 आणि 14 जूनला अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसोबतच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळतोय. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, आपण पाहतोय की कोकण आणि मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती मिळते? खास करून मुंबईसाठी मला प्रश्न विचारायचा की मुंबईतल्या कुठल्या कुठल्या भागांना हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपण पाहिलं तर कोकण, संपूर्ण कोकण किनारपट्टी जी आहे त्या किनारपट्टीवर हाय अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे. पुढच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने या ठिकाणी व्यक्त केला आहे. कारण या संपूर्ण भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मोठे ढग जे आहेत ते या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली आहे. आणि पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपण जर गेल्या 12 तासांचा जरी अंदाज काढला तरी दक्षिण कोकणामध्ये, विशेष दक्षिण कोकण आणि त्याचबरोबर तळ कोकणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतो आहे. आणि उद्या ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये देखील मोठा पाऊस जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विदर्भात देखील म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. प्रफुल्ल, आता तुम्ही नेमकं कुठे आहात आणि त्या ठिकाणी पावसाची स्थिती काय? आता मी ज्याला आपण म्हणतो भायखळा त्या परिसरामध्ये आहे. आणि दक्षिण मुंबईमध्ये आज दुपारपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जर सकाळी पाहिलं तर सकाळी मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईतल्या विविध भागात कोसळताना दिसला. त्याचबरोबर ठाणे, पालघर या भागात देखील सकाळी मुसळधार पाऊस झाला आणि अनेक सखल भागात जे ते पाणी साचलेलं होतं. पण दुपारपासून दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल या ठिकाणी पाऊस पूर्णपणे थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण पुढचे 24 तास जे आहेत ते हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचे सांगितलेले आहेत. नक्कीच, धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल.
आणि यासोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।